सरकार तर काही सामान्य माणसाशी संवाद साधायला तयार नाही सरकार महालातनं ना खाली देखील यायला तयार नाही त्याच्यामुळे किमान तुम्ही आता सामान्य माणसाकडे जाताय त्याच्याशी संवाद साधताय तर तुमच्या माध्यमातून सामान्य माणसाचे प्रश्न हे सरकारपर्यंत पोहोचतील आम्ही इथे का आलो कारण तसे महाराष्ट्र भगवान भरोसेच चाललाय त्याच्यामुळे ईश्वरालाच येऊन बाबा प्रार्थना करावी की चांगला चालवा म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत त्यामुळे तुमची संवाद यात्रा महत्वाची आहे तुमच्या संवाद यात्रेतनं जे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतील किंवा जे समोर येतील ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने विरोधी पक्ष नेता म्हणून मी असेल प्रवीण दरेकर असेल आमचे सगळे नेते असेल ने असे। आम्ही नक्की प्रयत्न करू ऊस उस, ऊसाचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे बहुतांश ठिकाणी मराठवाड्यात मी असं पाहिलं शेतकऱ्यांशी शे बोलत असताना की ऊस फडात उभा आहे यापेक्षा म्हणजे मोठं दुःख शेतकऱ्यासाठी कुठलंच नाही आहे कारण साठ टक्के घट झालेली आहे कारखान्याचा फायदा होईल पण त्याचा नाही आहे म्हणजे नियोजन चुकलं असं वाटतं शंभर टक्के कारण जवळजवळ गेली सहा महिने आपण सांगतोय की अतिरिक्त ऊसाचा प्रश्न यावर्षी भीषण असणार आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊस आहे त्या मनाने कारखाने ते घ्यायला तयार नाही आहे विशेषतः मराठवाड्यात तर ऊसावर पक्षाचे शिक्के पडले आहेत किंवा आपण नगर जिल्ह्यातही बघितलं की त्याच्यावर पक्षाचे शिक्के आहेत की माझ्या पक्षाचा असेल तर त्याचा ऊस नाहीतर घेणार नाही आणि त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत येतात परवा आपण बघितलं एका शेतकऱ्यांनी अतिरिक्त ऊसाकरता आत्महत्या केली मला असं वाटतं की अतिरिक्त उसाकरता शेतकऱ्यांना अनुदान देणं हे गरजेचं आहे सरकारने तात्काळ अतिरिक्त ऊसाच्या करता अनुदान दिलं पाहिजे पण त्यातले काही जे कारखाने आहेत ते आपल्या भाजपच्या नेत्यांचे देखील आहेत त्यांचं देखील कारखाना सुरू करण्याच्या संदर्भातलं नियोजन चुकलं किंवा ते देखील त्यांच्याच पक्षाशी निगडीत काही शेतकऱ्यांचा ऊस उचलतात असं देखील शेतकऱ्यांचं म्हणणं पड असं मला कुठे वाटत नाही भारतीय जनता पक्षाचे जे कारखाने आहेत त्यांनी सगळ्यांचा ऊस उचलला आहे पण यावर्षी आमच्याशी संबंधित कारखाने सुरू होऊ नये म्हणून या सरकारनं आमच्या जे आमच्या लोक आहेत आमचे संबंधित आहेत ते काही सगळे भाजपचे सदस्य पण संबंधित आहेत त्यांना हमी दिली नाही त्यांना थक हमी दिली नाही त्यांना पैसा दिला नाही त्यांना लोन दिला नाही म्हणजे इतकं डिस्क्रिमिनेशन आहे की ज्यांचं सातशे सातशे कोटी रुपयाचं सा, कॅपिटल इरोजन आहे अशांना देखील ते सत्ता पक्षाचे आहेत म्हणून कॅपिटल मिळालं आहे आणि ज्यांनी मागच्या वर्षी जे पैसे परत केले तरी ते विरोधी पक्षाशी संबंधित आहेत म्हणून त्यांना त्या ठिकाणी पैसा दिलेला नाही खरं म्हणजे या ऊसाच्या संदर्भात आणि हा वाढीव ऊस बघता सरकारने नियोजन करून हे सगळे कारखाने चालले पाहिजेत आणि त्याकरता कॅपिटल उपलब्ध करून दिलं पाहिजे अशीच भूमिका घ्यायला पाहिजे होती पण ती घेताना कुठेतरी सरकार फेल झालं पण मग ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांच्या त्यांच्या संदर्भात काय मदतीची घोषणा व्हावी झालीच पाहिजे याच्यापूर्वी आपण अशा प्रकारे मदत केलेली आहे अतिरिक्त ऊसाच्या संदर्भात आता तर त्यापेक्षा आवडीव कारण त्या काळामध्ये पंचवीस हजार रुपये केली आहे आता तर म्हणजे आता त्याला पंधरा वर्ष झाले त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता भरीव मदत ही सरकारने केली पाहिजे धरण उशा उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती नांदेडमध्येही दिसली तीच परिस्थिती पुन्हा उजनीच्या संदर्भात इथेही दिसते पुन्हा आरोप होतोय की पालकमंत्र्यांनी ते पाणी जे आहे बारामतीकडे वळवलं असा देखील एक आक्रोश ना दिसतो याकडे आपण कसं बघता उजनीचं पाणी बारामतीला जातं अजून बाजूला आमचे रणजितसिंग नाईक निंबाळकर हे पाणी आणतात तेही बारामतीला जात ते मग बारामतीची ताण संपले कि मग बाकी ठिकाणचे ताण आपण संपू पण हे किती दिवस चालणार मरण तर हे हे विचारलं पाहिजे नेत्यांना आणि विचारलं पाहिजे त्या त्या पालकमंत्र्यांना की बाबा तुमचं उत्तरदायित्व हे बारामती प्रती आहे की तुमचं उत्तरदायित्व हे तुमच्या लोकांप्रती आहे आणि पाण्याचं नियोजन खरं म्हणजे एक लक्षात ठेवा हे सुदैवाने गेली दोन वर्ष अशी पाण्याची कमतरता नाहीये पाणी भरपूर आहे पण नियोजनाचा अभाव आहे नियोजन न करता ते पाणी दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न आहे